नमस्कार मित्र, मी संतोष थोराते, युराश्रम अपडेटमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्र हो, आपण या चॅनलच्या माध्यमातून नियमितपणे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ज्यांनी आपल्या यशाचा कीर्तीचा आलेख नेहमी चढत्या क्रमाने ठेवला आहे अशा विद्यार्थ्यांची आपण सतत मुलाखत घेत असतो. त्या मुलाखतीच्या माध्यमातून इतरांना सुद्धा प्रेरणा मिळावी आणि त्यांना स्पर्धा परीक्षेत सहज यश प्राप्त करता यावे हा यामागचा उद्देश. मित्र हो, आज आपल्या युवराश्रम अपडेट या चॅनलमध्ये नीट या परीक्षेमध्ये बुलढाणा जिल्ह्यातून प्रथम येणारा आणि 720 पैकी तर नीट परीक्षेमध्ये 671 गुण प्राप्त करणारा विवेक राजगुरु हा विद्यार्थी आला आहे. आपण त्याच्याशी वार्तालाप करणार, त्याची एक मुलाखत घेणार आणि त्या माध्यमातून त्याने हे यश प्राप्त करताना त्याने केलेल्या तयारीचा संपूर्ण लेखाजोखा या माध्यमातून जाणून घेणार आहोत. विवेक, युवराश्रम अपडेटमध्ये तुझे सहर्ष स्वागत आहे. प्रथमतः विवेक, नीट या परीक्षेमध्ये ग्रामीण भागातून तू मोठ्या प्रमाणात गुण प्राप्त केले, जवळपास 671 गुण तुला प्राप्त झाले आहे. तर नीट परीक्षेची तयारी करताना तुला कशा प्रकारच्या, त्या परीक्षेचं स्वरूप कसं होतं आणि तुला काही अडचणी आल्या का त्या आमच्या प्रेक्षकांना? अडचणी तर सगळ्यांनाच येतात. आपण आपल्याला पहिले भीती वाटते माणसाला की एवढी मोठी नीट आहे, आता कॉम्पिटिशन किती वाढते. आता यावर्षी जवळपास 24 लाख मूळ विद्यार्थ्यांनी पेपर दिला होता. अच्छा. आता मागच्या वर्षीच्या कटऑफनुसार जर बघितलं तर आपल्याला जर 675 गुण आले असते 2022 ला, तर तो आपण अंडर 1500 मध्ये आलो असतो. पण यावर्षी जर तेवढेच गुण आपण घेतले 675, तो आपला रँक जात आहे जवळपास 11000 पर्यंत. अच्छा. म्हणजे डायरेक्ट 10000 प्लस रँक वाढलेला आहे. खूप कॉम्पिटिशन आहे, कन्सिस्टन्सी ठेवावं लागते माणसाला. असं सोडायचं नाही, फक्त लास्ट पर्यंत करत राहिलं तर होऊन जाते. अच्छा. विवेक, तुझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कुठं झालं? मी झेडपीला शिकलो होतो 4th पर्यंत, आमच्या गावामध्ये देवळमाळी इथे 4th पर्यंत जिल्हा आहे. त्यानंतर हायर स्कूलसाठी मी आमच्या गावामध्येच महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय आहे, तिथे 5वी ते 8वी पर्यंत शिकलो. आठवीला माझा 9वीला नंबर लागला. मी तिथून जेनवी शेगावला गेलो, तिथे 12वीपर्यंत काढले. 10वी आणि 11वी तर कोरोनामध्येच गेली आमची. 12वीत एक कोर्स रेसिडेन्शियल स्कूल मिळाला आम्हाला. 9वी आणि 12वी तिथे गेली. 10वी 11वी कोरोना होता. त्यानंतर 12वीमध्ये आम दक्षिणा फाउंडेशन म्हणून एक NGO आहे, ते गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी फ्री कोचिंग करते. अच्छा. त्या दीक्षामध्ये काय नंबर लागला का? हां, मग त्यांचा पेपर होतो, मग इंटरव्ह्यू होतो. मग ते ऑल ओव्हर इंडियातून जवळपास 300-350 विद्यार्थी 1 year कोचिंगसाठी पुणे येथे दक्षिणा व्हॅली कडूस गाव राजगुरुनगर येथे आहे, ते प्रोव्हाइड करतात. एकदम फ्री आहे ते सर्व, काहीच नाही समजा आपल्याकडे. विवेक, नीट या परीक्षेसंदर्भात ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना त्याची तयारी करावी वाटते, परंतु त्या स्पर्धेत पाहिजे त्या प्रमाणात ते टिकत नाही. तर स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांची मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक क्षमता कशी असावी? मेंटली स्ट्रॉंग असायला पाहिजे माणसाला. असं नाही की आपल्याकडून होणार नाही, केलं ना सर्वांकडून होते. असं टीचर पण सांगतात की आम्हाला वाटत नव्हतं हा विद्यार्थी क्रॅक करेन, पण तो पण करू शकतो. लास्टपर्यंत टिकून राहतं, रोज थोडा थोडा राहतं. एकदम तर होत नाही की आपण नीटच्या 10 दिवस आधी करायला बसू की 10 दिवसात नीट क्रॅक होत नाही. स्टार्टिंगपासून पहिल्यापासून करावं लागते. बॅकलॉग ठेवायचा नाही, डेली जे टीचर सांगतात ते होमवर्क वगैरे पूर्ण करायचं. आपलं स्वतःहून निदान टीचर जेवढं सांगतात तेवढं जरी केलं ना तर होऊन जाईल. टीचर चांगलंच सांगतात आपल्याला, पण आपल्याला वाटते आपण आपल्याला लय मोठी कोचिंग दिसतात, हे पण दिसते ते पण दिसते. आपल्याला वाटते हे टीचर चांगले, ते टीचर चांगले. कोणता पण एक टीचर पकडा, त्यांना ब्लाइंडनेसनं फॉलो केलं ना आपण तर होऊन जाईल. नीट या परीक्षेत तू घवघवीत यश संपादित केलं, या यशाबद्दल तुझ्या भावना काय? मी स्टार्टिंगपासूनच असं म्हणजे कन्सिस्टंट राहिलो, असं थोडा थोडा करत गेलो. स्टार्टिंगला होती मनात भीती की होईल का नाही होईल. आता गावातील मुलं पण रिपीट करतात, त्यांच्याकडे पण मला असं वाटते हे कोचिंगला जात होते आपण, तो कोचिंगला पण नाही होईल का नाही आपल्याकडून, अशी भीती होती. पण टीचरवर भरोसा ठेवला तर चांगला आला. आता त्यांची मेहनत, आपली मेहनत, पेपर्स वगैरे झाले मस्त,
त्यामध्ये स्टार्टिंगला कमी येत जा, स्कोर पण वाढत वाढत गेला आणि फायनलमध्ये बेस्ट स्कोर आला, आतापर्यंत आलेला नव्हता इथला. अच्छा, नीट परीक्षेच्या या सर्व यशाच्या प्रवासात तुझे प्रेरणास्थान नेमकं काय होतं? मी पहिल्यापासून माझे बाबा राजगुरू कोचिंग क्लासेस पहिली ते सातवीपर्यंत त्यांच्याकडे शिकलो, त्यांच्याकडेच बेस पक्का झाला. आठवीला शाळेतीलच म्हणजे शाळेतीलच सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, योगेश गिरे सर, त्यांनी आठवीला नवोदयला मार्गदर्शन केलं, त्यांनी फॉर्म भरायला लावले, ते भरले मग नवोदयाला लागलो मी. तिथले सरांचा सपोर्ट चांगला होता आणि मी सपोर्ट करत आहे, म्हणजे कॉम्पिटिटिव्ह यानंतर माइंडसेट करून दिला त्यांनी की असं सर आहे तिकडं मी या मार्गाने जा होईल जाईल. त्यानंतर दक्षिणाला गेलो, तिथला पण स्टाफ एकदम चांगला होता, ॲलुमनी स्टाफ आहे जवळपास सर्वांचं, म्हणजे आई पप्पांनी पण सपोर्ट केला माझा, म्हणजे कधी अडचण नाही होती असं. फॅमिली बॅकग्राऊंड पण म्हणजे नव्हतं एवढं स्ट्रॉंग, पण तरी पण सपोर्ट केला त्यांनी, कमी नाही होती. विवेक, नीटची तयारी करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तुझा काय संदेश आहे की त्यांनी कशा प्रकारची तयारी करायची जेणेकरून त्यांना नीट परीक्षेत चांगले यश मिळेल? स्टार्टिंगपासून मी नेहमीच आतापर्यंत 3-4 वेळेस झालं, कन्सिस्टन्सी ठेवायची, सतत करत राहायचं, रोज जेवढं सर सांगतात निदान तेवढं करायचं. NCERT रिडिंग नेहमीच चालू ठेवायची, NCERT शिवाय तुम्ही बाकीचं दुसरं काहीच नाही केलं तरी चालते. पहिले फिजिक्ससाठी आपला कॉन्सेप्ट क्लिअर करायचा, नंतर न्यूमेरिकल लावायचे. आता मुलं काय करतात, टीचरनं शिकवलं क्लासमध्ये डायरेक्ट MCQ लावायचा प्रयत्न होता, तर डायरेक्ट लावलं तर जमत नाही स्टार्टिंगला, भीती वाटते. फिजिक्स सगळ्यात हार्ड मानतात मुलं की मला जमत नाही काय होईल, पण कॉन्सेप्ट जर क्लिअर असला पहिलेपासून, बेस पक्का असला, बेस पण पक्का, पण टीचर जेवढं सांगतात तेवढं केलं ना होऊन जाईल. कन्सिस्टन्सी ठेवायची, सर क्लासमध्ये सांगतात त्याला बार बार रिव्हिजन द्यायची टाईम टू टाईम, असं नाही की आता एक धडा केला दीड महिन्यान पावर आलो, आपण हप्त्यातून चालत ठेवलं ना त्याला तो होऊ जाईल. एक ध्यानात राहते ते, आपल्याला एक धडा चॅप्टर आता रिव्हिजन करायला आज शिकवला तर एक तास लागतो समजा, त्याला जर डेली वाच करायला आपण थोडं थोडं तर ओके 5 मिनिटात आपण अशी टाईम येईल की 5 मिनिटात तो चॅप्टर रिवाईज होऊन जाईल, असं डेली रिव्हिजनसाठी ठेवून. मित्र हो, विवेकने सांगितलं की स्पर्धा परीक्षेत यश संपादित करायचं असेल तर अभ्यासातील सातत्य त्याचसोबत चिकाटी जिद्द या गुणाच्या माध्यमातून आपण कोणत्याही स्पर्धेत यश प्राप्त करतो. तर मित्र हो, आज आपल्या हिवराश्रम अपडेट या चॅनलमध्ये विवेक राजगुरू हा नीट परीक्षेतील यश प्राप्त करणारा विद्यार्थी आला होता. मला निश्चित खात्री आहे की हा व्हिडिओ जे प्रेक्षक पाहतील त्यांच्या पाल्यांसाठी हा व्हिडिओ निश्चितच प्रेरणादायी ठरेल. विवेक हिवराश्रम अपडेट या चॅनलमध्ये तू आल्याबद्दल तुझे सहर्ष आभार.